रेल्वे स्टेशनकडे दुचाकीवरून डबल सीट जात असताना समोरून आडवी आलेली रिक्षा चुकवताना स्पीड ब्रेकरवर दुचाकी आदळल्याने एक महिला रोडवर खाली पडून गंभीर जखमी झाली. बेशुद्धावस्थेत शासकीय रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी 9:30 सुमारास तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गुरु नानक चौकात सकाळी 6:30 सुमारास हा अपघात झाला असून नागमणी सिद्राम कोबत्ती वय वर्ष 48 राहणार लक्ष्मीनगर नल्लावस्ती सोलापूर असे मृत महिलेचे नाव आहे. यातील महेत महिला ही गुरुवारी सकाळी 6:30 सुमारास लक्ष्मीनगर येथील राहत्या घरापासून रेल्वे स्टेशनकडे दुचाकीवरून जात होती. दुचाकी गुरुनानक चौकात आल्यानंतर दुचाकीस्वाराकडून समोरून येणाऱ्या रिक्षाला चुकवण्याच्या प्रयत्नात स्पीड ब्रेकरवरून दुचाकी जोरात आदळली. यात दुचाकीवर मागे बसलेल्या नागमणी पोपत्ती या रोडवर पडून गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. यात त्यांची शुद्ध हरपली. बेशुद्धावस्थेत त्यांचा मुलगा इरेश याने सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले. रोडवर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. रक्तस्राव देखील झाला. डॉक्टरांनी तातडीने त्यांच्यावर उपचार सुरू केले. मात्र सकाळी 9:30 सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याची डॉक्टरांनी घोषित केली आहे. सोलापूर शहरात अनेक ठिकाणी जीवघेणे असे स्पीड ब्रेकर तयार करण्यात आले असून स्पीड ब्रेकरच्या नियमावलीकडे मात्र दुर्लक्ष केले जात असल्याचं नागरिकांकडून ओरड होत आहे. शहरातील बहुतांश रस्त्यावर बांधण्यात येणाऱ्या गतिरोधकांवर महापालिका अधिकाऱ्यांचे कोणतेही नियंत्रण नाही. गतिरोधक दुरून नजरेत यावेत यासाठी अंधारातही चमकतील असे पांढरे पट्टे मारणे गरजेचे असतानाही हे पट्टे नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच पुढे स्पीड ब्रेकर म्हणजेच गतिरोधक आहे की नाही हे वाहनधारकांच्या लक्षात येत नसल्याने अनेकांचा जीव जात आहे. मात्र लोकांचा जीव जात असला तरी महानगरपालिका प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे. इमरान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. ये लोगों को करना पड़ रहा है इंतजार. सिर्फ 199 में दिल को खुश कर देने वाली मंदी. सोलापुर वासियों का कई सालों का विश्वास. बीजापुर बेस में स्थित होटल बिस्मिल्ला ने शुरू किया है बिस्मिल्ला मंदी हाउस. बिल्कुल कम दामों में शानदार से शानदार जैतून अन्य प्रकार के मंदी सिर्फ और सिर्फ मिलेंगे बिस्मिल्ला मंदी हाउस में. अगर आप सोच रहे हैं कि अपने परिवार के साथ किसी अच्छे होटल में खाना खाने जाएं, तो देर किस बात की. एक बार बिस्मिल्ला मंदी हाउस में जरूर आएं. फैमिली के लिए एक खूबसूरत शानदार और खास फैमिली सेक्शन बिस्मिल्ला मंदी हाउस में आपकी सेवा में हाजिर है. अपने दोस्तों के साथ बाहर खाने जाना हो या किसी दोस्त की बर्थडे पार्टी सेलिब्रेशन करनी हो तो एक बार बिस्मिल्ला मंदी हाउस में जरूर आएं. एक बार मंदी खाओगे तो बार बार आओगे. हमारा पता बीजापुर बेस पुराना बिस्मिल्ला होटल फर्स्ट फ्लोर सोलापुर.